नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझं युट्यूब चॅनल दामिनी एक्सप्लोर लाईफ विथ मी, एक्सप्लोर बेटर इन एव्हरीथिंग. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे बाळंतपणानंतर, डिलिव्हरी नंतर राहून गेलेलं पोट, पोटाचा घेर, वाढलेला घेर, सुटलेलं पोट, वाट्या आपण त्याला म्हणू शकतो, ते कसं कमी करायचं. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. विषयाला सुरुवात करण्याआधी जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला मग आपल्या विषयाला सुरुवात करूया. बऱ्याच वेळा डिलिव्हरी नंतर, म्हणजे जर डिलिव्हरी सी सेक्शन झालेली असेल, सिझेरियन झालेले असेल, तर बऱ्याचशा लिमिटेशन्स येतात. तेव्हा वेळीच आपल्याला पोट बांधता येत नाही आणि मग ते पोटाचा घेर बऱ्यापैकी मोठा तसाच राहून जातो, पोट सुटत जातं आणि अगदी 4-5 महिन्याच्या गरोदर आहोत आपण असंही पोट दिसायला लागतं. मग डिलिव्हरी नंतर बरेच दिवस, म्हणजे 1-2 वर्षानंतरही तो पोटाचा घेर कमी होत नाही, पोट तसंच सुटलेलं दिसतं. तर हे पोट आपण मासिक पाळीत एक साधा सरळ सोपा उपाय करून कसं कमी करू शकतो हे आज आपण बघूया. हे उपाय मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी डिलिव्हरी झाल्यानंतर जर सी सेक्शन झालेलं असेल, पोट आपण बांधू शकत नसू, तर तेव्हाही कोणता उपाय करायचा हे मी तुम्हाला आधी सांगते. जर डिलिव्हरी झाली असेल, डिलिव्हरी होऊन तुमचे 8-15 दिवस झाले असेल, ज्या कोणी नवीन माता असतील त्यांनी बाजारात बाळंत काढा नावाचा एक काढा मिळतो, एक औषध मिळतं, ते बाळंत काढा नंबर 1, 2, 3 असं असतं. ते औषध तुम्ही सेवन करायचं आहे. बाळंत काढा घेतल्याने आपल्या शरीरातला वात, पोटात जी पोकळी निर्माण झालेली असते, पोटात आपण जेव्हा बाळ कॅरी करतो, बाळाचं संगोपन पालन पोषण 9 महिने आपण जेव्हा पोटात करतो तेव्हा पोटात खूप मोठी जागा बाळाच्या पोषणासाठी आणि संगोपनासाठी निर्माण झालेली असते आणि मग डिलिव्हरी नंतर तो वात, ती जागा पोकळी तशीच राहून जाते आणि तो वात निघून जात नाही, पोकळी निर्माण झालेली ती कमी होत नाही, त्यामुळे मग पोट सुटलेलं दिसतं. हे पोट सुटलेलं दिसायचं मुख्य कारण आहे. तर बाळंत काढा घेतल्याने हा वात पोटातला कमी करण्यासाठी मदत होते. तर 8 दिवसात हा एक काढा तुम्हाला संपवायचा आहे, असे याचे 3 नंबर मिळतात. जर कोणी नवीन माता असतील त्यांनी जरूर या काढ्याचं सेवन करायचं, याने शरीरातील वात निघून जाण्यासाठी खूप मदत होते. त्यानंतर दुसरा उपाय आहे ओव्याचं पाणी, 1 चमचा ओवा, त्याचा वास जाईपर्यंत छान अशा लालसर भाजून घ्यायचा, त्यानंतर त्यात 1 ग्लास पाणी टाकून मंद आचेवर त्यात उकळी येईपर्यंत आणि पाण्याचा रंग करडा होईपर्यंत ते पाणी उकळून घ्यायचं, ते पाणी गाळून या पाण्याचं सेवन तुम्ही करू शकता. जर डिलिव्हरी होऊन 10-15 दिवस झालेले असतील, त्यानंतर कोणी नवीन माता असतील, तर जेव्हा तुम्हाला पोट बांधता येत नसेल तेव्हा तुम्ही ह्या पाण्याचंही सेवन करून. मध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे गर्भाशयाच्या आरोग्यासाठीही चांगले आहेत, तर तुम्ही ओव्याच्या पाण्याचंही सेवन करू शकता. त्यानंतर आता डिलिव्हरी होऊन 1-2 वर्ष उलटून गेलेल्या आहेत तरीही पोटाचा घेर दिसत आहे, पोट आटोक्यात आलेले नाही, तेव्हा वेळेवर तुम्ही पोट बांधू शकले नाही, तर त्यांच्यासाठी आज मी हा उपाय सांगणार आहे. मासिक पाळी तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे, त्याआधी रेग्युलर मासिक पाळी येण्याच्या आधी तुम्हाला खोबरेल तेलाने पोटाला मसाज करायचा आहे. खोबरेल तेल घ्यायचं आहे 1 चमचाभर आणि त्यानंतर पोटाला तुम्हाला मसाज द्यायचा आहे. याने पोटाच्या स्नायूंना बळकटी येते आणि गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो तोही आटोक्यात येण्यास मदत होते आणि पोटाच्या स्नायूही बळकटी येऊन ते पुन्हा कार्यरत होतात आणि त्यांचा आकारमान कमी करण्यास मदत होते. त्यानंतर मी आधी तुम्हाला सांगितलं की ओव्याचं पाणी हाही उपाय तुम्ही रेग्युलर करू शकता, 1 महिनाभर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मासिक पाळी आल्यानंतर जेव्हा आपल्याला मासिक पाळी येते तेव्हा आपल्या गर्भाशयाचा आकार आणि आपले जे काही प्रजनन अवयव आहेत त्यांचाही आकार बदललेला असतो, ते पुन्हा लवचिक आणि सक्षम झालेले असतात. त्यामुळे मासिक पाळी जसे तुम्ही डिलिव्हरी नंतर पोट बांधतात सुती कापडाने किंवा बेल्टने पोट बांधतात, तसंच तुम्हाला मासिक पाळीत जर तुम्ही 4 दिवस पोट बांधून घेतलं तर नक्कीच तुम्हाला पोटाचा घेर कमी होण्यासाठी मदत होईल. कारण हे अवयव तेव्हा पुन्हा एकदा सक्षम झालेले असतात आणि मग तेव्हा तुम्ही पोट बांधून घेतलं तर नक्कीच तुमचं पोट कमी होईल. तर हा अगदी सोपा उपाय होता.
तर पोट केव्हा तुम्हाला बांधायचं आहे? जेव्हा तुम्ही जेवत असणार, जेवताना पोट बांधायचं नाहीये, झोपल्यावर पोट बांधायचं नाही, इतर वेळेस इतर कामं करताना तुम्ही हे 4 दिवस अगदी डिलिव्हरी नंतर बांधतात त्या प्रमाणे पोट बांधून घेऊ शकता. या उपायाने नक्कीच तुमचं पोटाचा घेर कमी होण्यासाठी मदत होईल आणि खोबरेल तेलाच्या मसाजनेही पोटाचा घेर कमी होईल. तर मग आज इथेच थांबूया. मी सांगितलेली उपाय तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हे उपाय ट्राईड आणि टेस्टेड आहे 100%. याचा तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.